अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या पुत्रदा एकादशी आहे, तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रप्राप्ती, म्हणजे मुलगा होण्यासाठी, किंवा फक्त मुलगाच पाहिजे असं नाही आहे, मुलगा आणि मुलगी सेम आहे. तुमच्या मनातली जी भावना आहे, खूप गैरसमज असतं आपल्या मनामध्ये, ती गैरसमज दूर केली पाहिजे. मुलगा मुलगी सेम आहे. पुत्रदा एकादशीमध्ये ज्या जे सेविकरी असेल, जे ताई असेल, त्यांना काही 10 वर्ष आले, 5 वर्ष आले, संतान नाही आहे, संतान होत नाही आहे, त्याचे भरपूर कारणे असतात. कुलदेवतेची सेवा आपण काय करतो, कुलदेवतेची सेवाच नाही करत. कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे, खंडोबाची सेवा करायला पाहिजे. घरामध्ये आपल्या देवघरामध्ये टाक, देवीचा टाक, खंडोबाचा टाक हा असला पाहिजे. प्रत्येक आपण वर्षातून एकदा देवीला गेलं पाहिजे. तर हे कोणाचं जर कुळामध्ये दोष असेल, कोणी अपघाती वारला असेल, त्याच्यामुळं संतान व्हायला प्रॉब्लेम होती, संतान होती टिकत नाही, अशा खूप गोष्टी आहेत. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची, जे एक यंत्र आहे, ते यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. ते यंत्र जर आपण काय करायचं, डाळिंबाच्या काडीने मधान, डाळिंबाची काडी आहे, त्यांनी आपण कुंकू असतं, डाळिंबाची काडी घ्यायची एक, कुंकू करायचं मिक्स, आणि मी जे यंत्र टाकेल ते यंत्र तुम्ही कागदावर किंवा भोजपात्रावर, तर भोजपात्र जर अवेलेबल असेल तर लिहा, नाही भेटलं तर लाल पेनाने पांढऱ्या कागदावर तुम्ही ते जे यंत्र आहे ते यंत्र लिहायचं. ते यंत्र कसं लिहायचं मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. ते यंत्र त्या पद्धतीनेच लिहायचं, आकडे सेम टाकायचे, आणि टाकल्यानंतर एकादशीच्या दिवशी ते आपल्या कंबरेला बांधायचं. यंत्र आहे ते यंत्र लाल पेनाने पांढऱ्या कागदावर यंत्र लिहायचं. यंत्राची पंचोपचार पूजा करायची, गंधाक्षता फुल पंचोपचार पूजा करून महिलांनी ते यंत्र कंबरेला बांधायचं, आणि जोपर्यंत कंबरेला राहील तोपर्यंत कंबरेला बांधायचं. पुत्रदा एकादशी दिवशी ते यंत्र बांधायचं कंबरेला. त्या दिवशी करायची विशेष सेवा, आपण प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते, नसेल तर आणून घ्या. बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण श्री सुक्त, पुरुष सुक्त हे म्हणायला पाहिजे, अभिषेक करायला पाहिजे, रामरक्षा स्तोत्र म्हणायला पाहिजे, तसं पाणी रोज प्यायला पाहिजे, औदुंबराला प्रदक्षिणा मारली पाहिजे, रोज 11 तरी प्रदक्षिणा मारली पाहिजे. कावर मारायची औदुंबराला प्रदक्षिणा? तर गुरुचरित्रामध्ये एक वर्णन, काय वर्णन आहे, 60 वर्षाची जी होती, 60 वर्षाची एक स्त्री, तिला संतान प्राप्ती झाली. कशामुळे झाली? श्रद्धा आणि विश्वास. तुमचा श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. तुम्ही जर म्हणणार दादा आम्ही पुत्रदा एकादशी आली आणि मग तेव्हा सेवा करतो, तसं नाही आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तिने महाराजांवर 60 वर्ष झाले होते तिला सेवा करून, तरी पण तिला संतान नव्हती. ती महाराजांकडे आली, महाराजांनी म्हटले महाराज ह्या जन्मी सोडून द्या, पुढच्या जन्मी मला संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या. महाराज हसले, महाराज म्हटले पुढचा जन्म कशाला, तुला ह्याच जन्मामध्ये पुत्रप्राप्ती आहे, संतान आहे, ते होईल. तर तू औदुंबराची सेवा सोडू नको. औदुंबराची सेवा तिने मनापासून सेवा केली. तर तिला गावात लोक म्हणत होते, गावात लोक नावं ठेवायची, असं खूप जण नावं ठेवतं. पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मनामध्ये तुमच्या किंतू परंतु आणू नका. महाराजांवर ज्या त्या स्त्रीने जसं महाराजांवर विश्वास ठेवला, महाराजांवर श्रद्धा ठेवली, महाराजांवर विश्वास ठेवला, आणि विश्वास ठेवल्यानंतर तिला 60व्या वर्षी तिला बाळ झालं. हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. म्हणून गुरुचरित्राचा 39वा अध्याय कंटिन्यू वाचायला पाहिजे. जो व्यक्ती गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचेल, त्यांना जर संतान प्राप्ती नसेल, होत नसेल, तो अध्याय कंटिन्यू वाचल्याने संतान प्राप्ती 100% होईल. पण सेवा पाहिजे, विश्वास पाहिजे, आणि आपले डॉक्टर्स जे आहेत ते इलाज पण सुरू ठेवायचे, आपली कुलदेवतेची सेवा आहे ती सुरू ठेवायची. व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र पण आपण वाचू शकतो. तर उद्या पुत्रदा एकादशी दिवशी ज्यांना पुत्र होत नाही, किंवा पुत्र होत नाही म्हणण्यापेक्षा ज्यांना संतान होत नाही, आता पुत्र आणि असं नका म्हणू की पुत्रदा एकादशी म्हणजे मुलासाठी सेवा करण्याची, काय असं काही नाही. मुलगा मुलगी सेम आहे, मुलगीच जी आहे ती सेवा जास्त करत असते आईवडिलाची, मुलं नाही. म्हणून
मुलांच्या जास्त मागण्या लागतो मला, मला पण तसे कॉल येत असतात, दादा मुलगा पाहिजे, हे पाहिजे, असं काही नाही, आपल्या हातात नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मुलगा होईल मुलगी होईल हे आपल्या हातात नाही आहे, म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष नका. काही काहींना संतानच होत नाही, अशांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी ते जे यंत्र आहे ते यंत्र काढायचं, भोजपत्रावर डाळिंबाचे कारण काढा किंवा पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने ते यंत्र काढायचं, कमरेला बांधायचं, जोपर्यंत कमरेवर कमरेवर आहे तोपर्यंत ठेवायचं, पुढच्या एकादशीपर्यंत कमरेला ठेवू शकता. नंतर ते वाहत्या पाण्यामध्ये विहिरीमध्ये किंवा कुठेही जे दोरा लावलेला असतो तो तुम्ही काढून वाहत्या पाण्यात टाकू शकता, असं काही बंधन नाही. व्यंकटेशस्तोत्र रोज वाचा, श्री सूक्त रोज वाचा. एकादशीच्या दिवशी तुम्ही संक्षिप्त भागवत जी सेवा आहे संक्षिप्त भागवत आपण वाचू शकता, भागवत वाचू शकता. गुरुचरित्राचा रोज एक अध्याय आहे तो घेऊ शकता. आणि ह्या पद्धतीने जर आपण मनापासून जर सेवा केली तर महाराजांची जी सेवा उपासना आहे ते आपलं जे इच्छित फळ आहे ते आपल्याला भेटेल. खूप जणांचं कसं असतं, सेवा करता करता आणि सोडून देतात. पुत्रदा एकादशीची पुत्रदा एकादशीपासून 12 एकादशीचा उपास करायचा, महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, त्यापैकी कोणती पण एका एकादशीचा उपास करायचा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुप्त पुरुष सुप्ताचा अभिषेक म्हणून दूध आणि पाण्याने पंचामृतने अभिषेक करून ते दूध आणि पाणी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही दोघांनी ते दूध आणि पाणी प्यायचं. रोज गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचा. रोज तुम्ही व्यंकटेशस्तोत्र वाचू शकता, श्री सुप्त वाचू शकता. आणि ज्या स्त्रीने जी 60 वर्षाची होती त्यांना भरपूर लोक नावं ठेवायचे हे ठेवायचे, तरी पण तिने गुरुवर विश्वास ठेवला, म्हणून आपल्या गुरुवर विश्वास ठेवायला पाहिजे. खूप जण म्हणणार, दादा आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला संतान प्राप्तीच नाही झाली. पण माझ्याकडे असे काही काही उदाहरण आहे, त्यांना 5 वर्षांनी 4 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी एक तर 25 वर्षांनी त्यांना संतान प्राप्ती झाली लग्नाला. म्हणून तुमचं वय किती असेल, 60 वर्ष त्या 60 वर्षाच्या त्या स्त्रीला संतान प्राप्ती झाली कशामुळं, फक्त गुरुवर विश्वास, श्रद्धा आणि विश्वास. म्हणून तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. तुमचं जर काही चुकत असेल, आपली कुलदेवतेची सेवा आहे या पद्धतीने आपण जर केली तर आपलं काम आहे ते होईल. मनावर श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. त्या जी 60 वर्षाची जी होती स्त्री, तिने पण महाराजांवर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला. कारण की ती जेव्हा आली होती तेव्हा ती म्हटली महाराजांना की ह्या वर्षी जाऊ द्या महाराज, म्हणजे ह्या जन्मात ठीक आहे 60 वर्ष झाले माझे, पुढच्या जन्मात तरी मला संतान प्राप्ती पाहिजे. पण पुढच्या जन्मात संतान प्राप्ती व्हायला तर नाही झाली पुढच्या जन्मात संतान प्राप्ती. मग त्यांनी काय केलं, पुढच्या जन्मात ते म्हणजे पुढच्या जन्मात कोणी बघितला महाराज हसले, पुढचा जन्म जाऊ द्या तुम्हाला ह्याच वर्षामध्ये संतान प्राप्ती होईल, ह्या वर्ष म्हणण्यापेक्षा ह्या जन्मामध्ये संतान प्राप्ती होईल. त्यांना सेवा सांगितली, औदुंबराची सेवा सांगितली, कुलदेवतेची सेवा सांगितली, त्यांनी मनापासून सेवा केली त्याताईने, तर 60 वर्षाचं त्यांना पहिली मुलगी आली, मुलगी आल्यानंतर नंतर मग मुलं झाली, या पद्धतीने त्यांना संतान प्राप्त झाले. कशामुळे झाले हे, तुमचा गुरुवर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, गुरुभक्ती, आपली कुलदेवतेची सेवा, सगळ्या गोष्टी पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण ह्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो, या पद्धतीने करू शकता. उद्या पुत्रादा जे एकादशी आहे त्याप्रमाणे सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्पण.